नमस्ते मी डॉक्टर हेमंत जोशी मी मुलांचा डॉक्टर आहे मी विरारला स्टेशन समोर मुंबईजवळ विरार आहे तिथे मी रेल्वे स्टेशन समोर माझं मुलांचं जोशी बाल रुग्णालय आहे पण मला जादू येते जो माझा ऐकेल तो शंभर वर्ष छान राहील तरुणांचे तरुण आयुष्य वीस वर्षांनी वाढेल आणि मला सगळ्यांचं आपल्यांचं आयुष्य शंभर वर्ष करायचं आहे छान करायचं आहे निरोगी करायचं आहे म्हणून तुम्ही मी जे सांगेल ते मोबाईलमध्ये टेप करा व्हिडिओ टॅप करा ऑडिओ टेप करा डोक्यात भरून घ्या लिहून घ्या आणि आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणी पाहुणे माहेर सासरचे लोक गावकरी सगळ्यांना सांगा आणि हा देश चांगला करा हे पुण्य काम आहे माझा फोन नंबर आहे डबल नाईन सिक्स झिरो थ्री सेवन एट नाईन फोर नाईन पुन्हा सांगतो नव्याण्णव साठ सदोतीस आठ नऊ चार नऊ माझा ईमेल ॲड्रेस आहे एच ए जे दोन हजार सात एच ए जे दोन हजार सात ॲट जीमेल डॉट कॉम इथे जर तुम्ही आपलं नाव कळवलं तर मी तुम्हाला व्हॉट्सॲपवर आणि ईमेलनी खूप आरोग्याबद्दल पुस्तकं पाठवेल जी तुम्ही सगळ्या महाराष्ट्राला भारताला वाटा जगाला वाटा आणि आपण आपलं जग चांगलं करू आणि हे सगळं मोफत आहे फेसबुकवर तुम्ही डॉक्टर हेमंत जोशी विरार लिहा किंवा हेमंत डॉट जोशी डॉट सेवन फाय सिक्स लिहा माझा पान बघा त्यात तुम्हाला मराठी हिंदी गुजराती इंग्लिशमध्ये छान कसं जगावं हे मोफत मिळेल आणि आपण आपलं गाव चांगलं करूया ज्ञान हेच बळ आहे रामाकडे लढाईचं चा जास्त चांगलं ज्ञान होतं म्हणून तो रावणाशी जिंकला ज्ञानी इंग्रजांनी आम आम्हाला हरवलं आपण ज्ञानी होऊ आणि मृत्यूला हरवू म्हातारपणाला हरवू आणि जगाला हरवू या कामी मला मदत करा जे ऐकाल ते नीट समजा आणि सांगा एक पुस्तक मी तुम्हाला दाखवणार आहे हे पुस्तक आहे आजारी मुलांची काळजी अशी करा जागतिक आरोग्य संघटनेच्या मूळ पुस्तकाचं हे मराठी रूपांतर आहे हे प्रत्येकाच्या घरी हवं मला ईमेल करा मी तुम्हाला याची ईमेल पाठवेन दुसरं पुस्तक आहे डायटरी गाईडलाईन्स फॉर इंडियन्स म्हणजे भारतीयांनी कसं आदर्श जेवावं हे ऐंशी पानं वाचले तर आपलं आयुष्य छान होईल हे पुस्तक इंटरनेटवर इंग्रजीमध्ये मोफत आहे मला फोन करा ईमेल करा मी तुम्हाला मराठी पाठवेल पण ते कसं जगायचं हे मी तुम्हाला आत्ताच सांगणार आहे आणि हे पुस्तक आम्ही यावर्षीच्या दिवाळी अंकात टाकू त्याचं नाव आहे आरोग्य ज्ञानेश्वरी हे तुम्हाला मिळू शकेल हे पुस्तक आहे आरोग्य ज्ञानेश्वरी हा दिवाळी अंक आम्ही दरवर्षी लोकशिक्षणासाठी काढतो यावर्षी बावीस वा एकवीस वर्ष होतील याच्यामध्ये डायटरी गाईडलाईन्स फॉर इंडियन्स म्हणजे तज्ज्ञांनी लिहिलं भारतीय तज्ज्ञांनी सांगितलं की भारतीयांनी असं जेवलं पाहिजे पण हे डॉक्टर लोकांनी पण फार कमी वाचलेलं आहे कारण ते इंग्रजीत आहे आणि सहजपणे मिळत नाही तर तुम्हाला मी ते मराठी करून आताच ईमेल करून देईन व्हॉट्सॲपनी पाठवेल आता महिनाभरात तयार होईल किंवा तुम्ही आरोग्य ज्ञानेश्वरी दिवाळी अंक आपल्या पेपरवाल्याला सांगाल तर तुम्हाला मिळेल त्यातले धडे मी तुम्हाला सांगणार आहे की छान कसं जगावं त्यातला पहिला धडा असा आहे मी तुम्हाला आता डॉक्टर बनवणार आहे जादूगार बनवणार आहे तुम्हीच तुम्ही बघा उदाहरणार्थ ही दोन नखं बघा नख लाल पाहिजे नेल पॉलिश लावतो म्हणजे आजारी आहे नख लाल पाहिजे नख जर पांढरं असेल तर आपल्या अंगात रक्त कमी आहे माणसाचं रक्त पंधरा ग्राम हिमोग्लोबिन पाहिजे म्हणजे लाली पंधरा ग्राम पाहिजे आणि सरासरी दहा ग्राम असते म्हणजे पाच टक्के कमी झाले पाच ग्राम हिमोग्लोबिन कमी असेल तर रोजची जगायची कार्यक्षमता दहा टक्क्यांनी कमी आहे म्हणजे आम्ही हसून थकतो आम्ही नाचून थकतो आनंदाने थकतो कामाचा तर विचारूच नका शिक्षण क्षमता कमी कार्यक्षमता कमी मुलं लहान होतात गर्भपात होतात हे सगळं पाप पांढऱ्या नखांनी पांढऱ्या हातांनी पांढऱ्या पायांनी होतं हे कसं बदलावं तर लोह कमी असल्यामुळे आपण पांढरे होतो ही लोखंडाची कढाई आहे ही शंभर रुपयाला मिळते आपण असा नमस करूया की दोन हजार सतरामध्ये प्रत्येक मराठी घरी प्रत्येक भारतीय घरी लोखंडाची कढई असेल भाजी काळी झाली म्हणजे चांगली झाली याचं चा लोखंड भाजीमध्ये येते लोखंड शरीरात शिरायला जर आंबट वस्तू खाल्ली तर जलद होते म्हणून लिंबू पिळा चिंच वापरा थोडं आंबट खासोबत हो हे नसल्यामुळे भारत खराब आहे हे नसल्यामुळे मुलं होत नाही गर्भपात होतात आम्ही लहान होतो मी साडेसहा फूट पाहिजे मी एक फूट कमी आहे जो जो माणूस साडेसहा फूट नाही जी बाई सहा फूट नाही ते आम्ही खुरटलेले लोक आहेत लहान उंची लहान वजन लहान मेंदू आणि हे कसं बदलायचं हे मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे आणि तुम्ही आज याच्या हो आधी झोपायचं नाही आपल्या सगळ्या सगळ्या सोहऱ्यांना फोन करून एस एम एस करून व्हॉट्सअप करून अख्खा महाराष्ट्र आज चांगला करून टाका एवढं पुण्य करा देव तुम्हाला स्वर्गात जागा देईल हे काय आहे हा लोखंडाचा तुकडा आहे तुमच्याकडे खिळा असेल लोखंडाचा तुकडा असेल कुठला पण आणि लोखंडाची कढई नाही आहे किंवा शंभर रुपये नाही आहे तर भाजी करताना घरचा लोखंडाचा जंगलेला तुकडा खिळा भाजीत टाका त्यातलं लोह भाजीमध्ये येते आणि तुमचं काम होते हे ज्ञान नसल्यामुळे एकशे तीस कोटी भारतीय खराब आहेत दहा कोटी मराठी माणसं खराब आहेत दहापैकी नऊ कोटी लोक आम्ही पांढरे आहेत पांडवांचे वडील पांढरे होते पांडू पांढरे होते म्हणजे रक्त कमी होतं त्यामुळे ते लवकर मेले नाहीतर पांढ महाभारतच झालं नसतं पांडव डायरेक्ट राजा झाले असते आपल्याकडे आयुष्य कमी आहे लोहा अभावी सो कोकणामध्ये लोह माती लाल आहे पण आमच्या अंगात रक्त कमी आहे तर लोखंडाची कढई वापरा हा रा महाराष्ट्र एका वर्षात एका दिवसात आम्ही आमच्या परीने चांगला करू असं आपण आज शपथ घेऊया कढई घ्या कढई नसेल तर लोखंडाची खिळा तुकडा भाजीत टाका आपल्याला रक्तदान लागणार नाही रक्तपेढ्या लागणार नाही बाळंतणी मुलीत लग्नामध्ये बाळंतणी का मरतात आधी रक्त नसते आणि बाळणपणात रक्त जाते मग बाळ बाळंतीण मरतात हे सगळं बंद होऊन जाईल एक वर्षामध्ये फक्त एवढं पुण्याचं काम करा कडाया वाटा साड्या वाटू नका चड्ड्या वाटू नका काय करू नका एवढं एक काम करा शंभर रुपयाची एक कढई एक कुटुंबाला दहा कोटीच्या महाराष्ट्रामध्ये दोन कोटी कुटुंब आहेत आमची दोन कोटी कुटुंब कढयांची गरज आहे आमचा झेंडा कढई एवढं करा वारकऱ्यांनी तुळस न्या पण कढई पण न्या सो तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली दुसरं माझे सुद्धा बोटांचे जोड बघा स्वतःचे मी तुम्हाला डॉक्टर करीत आहे समाजाचा डॉक्टर बोटांचे जोड माझे काळे होते हे माझ्या दोस्ताचे काळे आहेत सगळ्यांचे काळे आहेत माणशी चारशे ग्राम कच्ची भाजी रोज खाल्ली पाहिजे कच्ची भाजी म्हणजे गवत खाल्लं तरी चालेल पालक मेथी आपल्या गावात जी स्वस्त भाजी आहे ती चारशे ग्राम खाल्ली पाहिजे ती कमी पडली तर हे बोटं काळे होतात मराठी माणूस दोनशे अडीचशे ग्राम खातो असा अभ्यास आहे म्हणजे आम्ही पालेभाजीसुद्धा स्वस्त खातो कमी खातो याचं कारण असं आहे की आम्ही शिकलेलो नाही मग मी आज सांगत आहे आमच्याकडे अंधार होता आपण आपला दिवा लावा गौतम बुद्धांचं शेवटचं वाक्य होतं की तुम्ही दिवा वा म्हणजे तुम्हाला जे तुम्हा चांगलं येते ते तुम्ही शिकवा सो so, गौतम बुद्धाचं ऐकूया आणि एक दिवा होऊया आणि जेवढे लोक शेजारी पाजारी माहेरी सासरी आपले जेवढे जवळ आपल्याला भांडाला माणूस उरला पाहिजे की नाही त्याला पण सांगा की बाबा रे चारशे ग्राम भाजी खाल्ली पाहिजे मग जेवताना जात नसेल तर गाजर खिशात ठेवून द्या डब्यामध्ये न्या घरी टेबलावरती किंवा कोपऱ्यामध्ये गाजर काकडी टमाटे असं जे काय कच्चं खाण्यासारखं तुमच्या घरी असेल ते समोर ठेवून द्या मुलांनी जाता येता ते खाल्लं पाहिजे असं तुम्ही करा दोन गोष्टी सांगितल्या तिसरं हे हे काळं का होते तर फोलिक ॲसिड म्हणजे पानामध्ये जे, पाना जे तत्व आहे ना वाढीला लागतं त्याला फोलिक ॲसिड म्हणतात आणि दुसरं आहे बी ट्वेल्व ब जीवनसत्वाचा बारावा नंबरचं जीवनसत्व या दोघांच्या अभावाने बोटं काळे होतात आणि मुलं व्यंगाचे जन्माला येतात किंवा मुलंच होत नाहीत आणि आपलं रक्त पांढरं होते रक्त बनायला एक ग्राम लोह रक्ताची लाली हिमोग्लोबिनमुळे असते एक ग्राम हिमोग्लोबिन बनायला आपल्याला एक कण लोह हो लागतं जे लोखंडाच्या कढाईत नाही येईल एक कण फोलिक ॲसिड म्हणजे पानतत्व ते भाज्या खाऊन येईल आणि बी ट्वेल्व लागतं बी ट्वेल्व सगळ्या भारतीयांना कमी आहे कारण आपण शाकाहारी आहे हप्त्याला एकदा मांसाहार करणारा माणूस हा शाकाहारी धरला धरला पाहिजे पण दुधामध्ये बिट्वेल आहे आणि दुधाचं दही करताना ते वाढते आणि जगातलं सगळ्यात जास्त दूध आमच्याकडे होते आणि आमचे एकशे तीस कोटी लोक बीट ब वारा जीवनसत्व म्हणजे बिटवेलच्या अभावाने खराब आहेत मी सुद्धा म्हणून आम्ही सगळ्या दुधाचं दही करून खाल्लं पाहिजे चहा प्याचीत काळी चहा प्या त्यात दूध नाही टाकायचं दुधाचं दही करूनच खायचं एवढा एक नवस महाराष्ट्राने केला तर आमची बुद्धिमत्ता वाढेल कारण मेंदूचे जे तार आपल्या अंगभर आहेत मेंदूच्या पेशी असतात विटांसारख्या त्या एक दुसऱ्याला ताराने जोडलेल्या असतात या सगळ्यांना जे आवरण आहे त्याला मायलीन शब्द आहे इंग्रजीमध्ये शास्त्राचा पण ते ब ब बारापासून बनते आणि त्याचा अभाव आहे मला यायचे माझ्या आईला पण यायचे आम्हाला वाटायचं की आमच्याकडे अनुवंशिक आहे पण मी ब इंजेक्शन मी घेतलं माझ्या आईला दिलं ना आम्ही बरे झालो हे कोणाच डॉक्टरना माहीत नव्हतं मग मला पण माहीत नव्हतं मी शिकलेलो आहे आणि माझं चौकस पण आहे तर मी पुस्तकच वाचलं हे बी बारा तर नाही तर ज्याला ज्याला विस्मरण होते मेंदूचा काही पण त्रास आहे त्याने बी बारा घेतलं की त्याला फायदा होईल त्याला कोबाल अमायन म्हणतात मिथिल कोबाल अमाइन मिथिल कोबाल त्या गोळ्या पण मिळतात तुम्हाला काही पण मेंदूचा त्रास असेल तर मिथिल कोबाल अमेनची गोळी औषधाच्या दुकानात जाऊन मागा रोज एक गोळी घ्या महिन्याभरात तुम्हाला फायदा झाला तर देव पावला तोटा तर काहीच नाही मी तुमचा डॉक्टर नाही तुम्हाला औषध लागून अशी सोय करत आहे सो महाराष्ट्राने एवढं करावं नख लाल होय लोखंडाच्या कडाया वापराव्या बोट काळे आहेत त्याने भाज्या जास्त खाव्या आणि सगळ्या दुधाचं दही करून खावं एका शीतावरून भाताची परीक्षा होते आपल्या पंच्याहत्तर टक्के लोकांना हा दोष आहे म्हणजे सगळ्यांनाच दोष आहे चारपैकी तीनला नक्की आहे म्हणजे त्यात आपण आलोच नसेल तरी खा कारण हेच बरोबर आहे राष्ट्रीय नीतीच आहे की चारशे ग्राम भाजी खाल्ली पाहिजे आणि आम्ही अडीचशे ग्राम खातो तुम्ही भाजी चांगली खा सो मी तुम्हाला सांगितलं लोह वाढवा भाजी खा सगळ्या दुधाचं दही करून खा आता एक एक दाखवतो हे मीठ आहे मीठ आपण जेवतो तर मीठ आपण म्हणतो खाल्ल्या मिठाला जागा पण खरं असं आहे की मीठ मारते आपण आंब्याला मीठ लावून लोणचं घालतो म्हणजे काय करतो की मीठ जिथे असेल ना त्यात काही वाढ होत नाही त्याला बुरशी येत नाही त्यातलं जीवन मरून जातं समुद्रामध्ये तीन टक्के मीठ आहे चार टक्के साडेतीन टक्के त्या समुद्रात काही जगत नाही बाळ पाडतात ना बाळांतणीचा पोटातला गर्भ पाळतात ना त्याला मिठाचं पाणी देतात तो मरून जातो मग हे वापरता येते गुण आणि हानी पण करते राष्ट्रीय नीती अशी आहे की पाच ग्रामच्यापेक्षा मीठ खाऊ नका म्हणजे घरचा एक चमचा आणि अभ्यास असा आहे की तीन पेक्षा जो कमी मीठ खातो त्याला उच्च रक्तदाब होत नाही सहसा तिसरी माहिती सांगतो सर्वाधिक मरण आज भारतात उच्च रक्तदाबाने आहे चौथी माहिती सांगतो सरासरी भारतीय माणूस दहा वीस ग्राम मीठ खातो म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाण मारली तर जगतो पण मीठ खाल्ला की मरतो सो आम्ही सगळे आत्महत्या करतो देवाने आपल्याला शंभर वर्ष आयुष्य दिलं आहे घरातला सगळ्यात बारका चमचा घ्या तेवढं मीठ काढून ठेवा म्हणजे तीन ग्राम पाच ग्राम तुम्ही जर चार माणसं असाल तर पाच चोक वीस ग्राम एका दिवसाला वीस ग्राम मीठ खाल्लं तर शंभर वर्ष मोठं आयुष्य एका दिवशी वीस ग्राम असे तीस दिवस तीस जुने साठ म्हणजे सहाशे ग्राम म्हणजे अर्धा किलो धरा ना ज्या परिवाराला चार माणसाच्या परिवाराला चार पाच माणसाच्या परिवाराला तीन ते पाच माणसाच्या परिवाराला महिन्याला अर्धा किलो मीठ लागतं त्याला दीर्घ आयुष्य आहे त्याच्या दवाखान्याची पायरी चढावी लागणार नाही कमी लागेल रक्तदाब मोजल्याशिवाय कळत नाही तीन गोष्टी सांगतो रक्तदाब मोजल्याशिवाय कळत नाही सर्वाधिक माणसं रक्तदाबाने मरतात उच्च रक्तदाबाने मग मला आहे रे अरे पण पाहिलंच नाही तर आम्ही सगळे आंधळे लोक आहेत सो हुशारवा आज स्वतःचा रक्तदाब डॉक्टरकडे जाऊन मोजा पूर्ण परिवाराचा मोजा त्याला दहा रुपये द्या त्याचे जे काय आहे ते आणि आज खात्री कराय की मला नाही आहे कारण की सर्वाधिक लोकांना रक्त उच्च रक्तदाब आहे नंबर वनचं मृत्यूचं कारण आहे आणि आम्ही असं आम्ही असं वागतो की आम्ही अमरपट्टा घेऊन आला मला काही नाही बाबा सगळं दुसऱ्यालाच होते सो हे जरूर करा हे झालं मिठाचं आता मी तुम्हाला दाखवणार आहे तूप तेल तूप राष्ट्रीय तज्ज्ञ सांगतात की आम्हाला दिवसाला तीस ग्राम तेल तूप पाहिजेल ही वाटी तीस ग्रामची आहे पंचवीस ग्राम तीस ग्राम खा पंचवीस ग्राम खरं पंचवीस ग्राम आकडा आहे मग धरा आता एका माणसाला पंचवीस ग्राम चार माणसाला शंभर ग्राम एका दिवसाला दहा दिवसाला एक किलो महिन्याला तीन किलो सो तीन ते पाच माणसांच्या कुटुंबाला महिन्याला एक किलोपेक्षा तेलतूप लागलं नाही पाहिजे पण खरं असं आहे की शेंगदाणे खातो तेव्हा तेल मिळते खोबरं खातो तेव्हा तेल मिळते तीळ खातो तेव्हा तेल मिळते फोडणीमध्ये मोहरी टाकतो त्यातून ते पण तेल मिळते जे चांगले सुखवस्तू जे लोक बारके सुखवस्तू घरामध्ये तीस ग्राम तेलतूप तेलतूप न वापरता मिळते तुम्ही जर तेलतूप वापरलं तर तुम्ही तीस ग्राम जर असं घेतलं तर तुम्ही ॲक्च्युली साठ ग्राम खातात आणि जादा तुपाने पोट सुटते पोट सुटे अल्पायुषी पोट दिसलं की तुम्ही समजा की शेवटचे वीस वर्ष सुरू झाले असाल पण मग बी पी आहे हार्ट आहे डायबेटीस आहे थकून जातो मेंदू काम नाही करत म्हणजे टायर पंक्चर असते तो डोक्याला ताप होतो तो माणूस तो नसलेला बरा असं वाटतं घरच्यांना सो पोट सुटू नका देऊ हे तुम्हाला मी सांगितलं मीठ हे सांगितलं तू पण तेल एकच आहे तुम्ही जे तेल वापराल आपण काय करतो एकच तेल वापरतो मी साठ वर्षाचा आहे तर आमच्याकडे शेंगदाणा तेल यायचं पहिल्यापासून तर तेच यायचं खाली खोबऱ्याच तेल येते ते खाली म्हणजे दक्षिण उत्तरेमध्ये मोहरीचं तेल येते पण आपल्याकडे खूप तेल आहेत आणि तेलांचे अलग अलग प्रकार असतात सो so, हुशारी याच्यात आहे की तुम्ही एक किलो शेंगदाण्याचं तेल वापरा आणि एक किलो सोयाबीनचं तेल वापरा म्हणजे त्यांचे जे अलग अलग घटक आहेत ते तुम्हाला नीट मिळतील हे तुम्ही पक्क लिहून घ्या एक किलो शेंगदाणा तेल आणा एक किलो सोयाबीन तेल आणा त्याला मिश्र करा आणि हे तेल तुम्ही वापरा मी तुम्हाला सांगितलं मिठाबद्दल सांगितलं त्यालाबद्दल सांगितलं तुपाबद्दल सांगितलं भाजीबद्दल सांगितलं आज भारतातले दहापैकी दोन लोक चांगले आहेत किंवा एक लोक चांगला आहे एक दोन लोकांचे पोट सुटल्या पोट सुटल्या म्हणजे ते आजारी आहे अति खाऊन पोट सुटे कुपोषित कुपोषण पोषण म्हणजे जेवण चांगलं पोषण म्हणजे सुपोषण आणि चुकीचं पोषण म्हणजे कुपोषण पोट सुटलेले सगळे डॉक्टर आमदार खासदार पत्रकार आजारी आहेत ते कुपोषित आहेत आणि अनाडी पण आहेत त्यांना माहितीच नाही की ते कुपोषित आहेत सो पुन्हा यापुढे जेव्हा पत्रकार पेपरात लिहितील की कुपोषणाने महाराष्ट्रातले मृत्यू पंचेचाळीस मुलं मेले तर ते बरोबर लिहितात पण त्यांना हे लक्षात येत नाही की रोज मरणारे त्यांचे भाऊबंध म्हणजे आम्ही डॉक्टर मंडळी पण बी पी हार्ट डायबेटीज आमच्या मरणाच्या कारणं काय आहेत बी पी हार्ट अटॅक मधुमेह पॅरालिसिस लिव्हर फेल किडनी फेल पण या सगळ्यांचं मूळ पाप पोट सुटलं हे आहे आणि पोट सुटे कुपोषित त्यामुळे भारतातले सर्व मृत्य कुपोषणाचे आहेत म्हणजे चुकीच्या आहाराचे आहेत म्हणून मी तुम्हाला महा आहार सांगायला उभं राहिलेलो आहे तर मग फक्त एवढी मदत करा आपले की आपले सगळे लोक रोज आत्महत्या करतात चुकीचं खाऊन अनाडीपणा म्हणजे चष्मा त्यांना दिसत नाही की समोर खाई आहे समोर विहीर आहे पडून राहिले रोज सो यांना आपण वाचवूया हे देवाचं काम आहे सो पोट नाही सुटलं पाहिजे तर आपण जन्मापासून सुरू करू म्हणजे चुकणार नाही दोन मुलाचे पोट सुटले आहेत दोन लोक चांगले आहेत बाकी लोक बारीक आहेत गाल आहे उपाशी आहेत पोट आत म्हणजे उपाशी आहेत हे बारीक आहे ना अन्न कमी पडते मुलं किंवा मोठे यांना पण आयुष्य कमी आहे यांची कार्यक्षमताच कमी आहे ते तीन तास काम केले की के थकतात जेव्हा की नऊ तास काम करता आलं पाहिजे आणि जाड था था। लोक तर दीड तास पण काम नाही करते उभे राहिले की शकतात सो हे दोन्ही आजारी लोक आहे आणि देश खराब होतो देशातले मे बहुसंख्य लोकसंख्या ही कुपोषित असल्यामुळे आम्ही आठ तास कामाला टिकत नाही आमची प्रॉडक्टिव्हिटी कमी आहे हे आपण आज जादू करून बदली करून टाकू हे फक्त तुम्ही सगळ्यांना शिकवा पण आपण पहिले जन्मापासूनच सुरू कर, कर कसं चुकतं तर डाव्या दंडाचा घेर हे सोपं याला काटाबिटा नाही मी सोपं करत आहे दंड कसा बनतो इथे चामडी आहे चरबी आहे मांस आहे आणि हाड आहे शरीर आपलं कशाने बनलेलं आहे चामडी चरबी मांस आणि हाड यांनी शरीर बनलं आहे आणि त्याच्यामध्ये सामान आहे इतर दंड जर तुम्ही चांगले खात पिले असाल तर जाड असतो जर बारीक असेल तर बारीक असतो सो सोपं केला डाव्या दंडाचा घेर मोजा तो मुलीचा लग्नाला चोवीस सेंटीमीटर पाहिजे हे पाठ करा डाव्या दंडाचा घेर मुलीला चोवीस तर तुम्ही ज्या दिवशी एंगेजमेंट कराल साखरपुडा कराल तर डाव्या दंडाचा घेर मोजा मुलगी तीच करा जर तो कमी असेल तर तिला शंभर दिवसात जाड करायची आयडिया करायचो किंवा जावाई चांगला केला पण जावई बारीक आहे तर शंभर दिवसामध्ये चांगला करा मग सूट घ्या किंवा कपडे काय करायचे कपडा करा नुसता खिस्सा भरून ठेवला जे घरी येते त्यांनी खाऊन तर रोज वजन वाढते वजन कसं वाढतं की मी जो श्वास घेतो मी जो बोलतो याला शक्ती लागते मी जे खातो ते अन्न जाळल्या जाते आणि त्याची शक्ती बनते आणि उरलेल्या अन्नाची चरबी बनते मांस बनते बरोबर जेव्हा आम्ही गरजेपेक्षा कमी खातो आता मी चाललो काम करतो आणि पोटात काय नाही भूक लागली आहे तर माझा मांस आणि चरबी जाळून शक्ती बनून माझं काम होते आणि मग मी बारीक होतो म्हणून आपण बारीक होतो उपासामध्ये आता रमजान चालू आहे सध्या रमजानमध्ये ते काय करतात एक सकाळी एकदा जेवतात रात्री एकदा जेवतात मध्ये बारा तास उपाशी राहतात आणि यांचे दोन चार किलो वजन कमी होतात सो ज्याला ज्याला वजन कमी करायचं आहे त्यांनी आजपासून रमजान करावं एक महिना म्हणजे सकाळी उठल्यावर खावं दिवसभर काही करू नये संध्याकाळी खावं एका महिन्यात पोटं कमी होतील आणि तुम्ही जे कधीच करू शकले नाही ते एक महिन्यात होईल मग तुम्हाला एकदा जमलं की जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही कमी करा एका या दोन हजार सतरामध्ये महाराष्ट्र आपण चांगला करू दवाखाने बंद गरजेपेक्षा जो जास्त खातो त्याचं वजन वाढते गरजेपेक्षा जो कमी खातो त्याचं वजन तो त्याचं वजन घटते मुलांना अठरा वर्ष वाढायचं असते म्हणून त्यांनी पोटभर खाल्लं पाहिजे मुलांना मागाव नाही लागलं पाहिजे बघा खोलीभर हवा आहे मुलांना हवा आपण देत नाही हवेशिवाय पाच मिनिट जगत नाही पण माझा माझा मुलगा हवा कमी घेतो म्हणून माझ्याकडे कोणी आलेला नाही पण दोन लाख लोक आले आहेत मुलांना घेऊन सगळ्यांची तक्रार मुलगा खात नाही मी म्हटलं उंदराच्या आईला हा त्रास नाही कुत्र्याच्या आईला हा त्रास नाही मांजराच्या आईला त्रास नाही त्यांची मुलं मुक्त आहेत प्राण्यांचे मुलं आईच्या नाही येतात आईचं दूध पितात ज्या दिवशी दूध कमी पडेल तोंड लावतात आईसोबत खातात आणि जर मुक्त अन्न उपलब्ध असेल तर छान होतात एवढं जर आम्ही पाळलं तर आमचे मुलं छान होतील आमचे मुलं कुठे मरतात आईच्या पोटातून बाळाला की रडतो बाळ का रडतो नेहमी भूक लागली की रडतो आईला सांगतो मला दूध पाहिजे तो तो, तो पोटात ना बाहेर येतो तर रडतो आईच्या पोटातून बाळ बाहेर येतो रडतो सांगतो मला दूध पाहिजे तर त्यालाच घेऊन दुसऱ्या खोलीत नेऊन ठेवतात किंवा काय देवजाणे काय करतात त्याला दुधाला लावा तुमचं काम संपलं मग बाया पदर घेतात की दुपट्टा घेतात दुपट्टा काय घेतात एका पदरात बाळ ठेवा आणि ते बांधून टाका तिच्या गळ्यात खूप मरण कमी होऊन जाईल पोरं छान होतील ज्या मुलाला बाजूला ठेवतात ना जेव्हा त्याला त्याच्या रक्तातली साखर कमी होतं तर मेंदू खराब होतो मग या मुलांना दहावीला नापास होतात पाचवीला नापास होतात याची सगळेची कारणं लहानपणी बाळ दूर ठेवला हे आहे एक कारण म्हणजे अलग असेल नुसती मुलांना पदरात बांधा कपड्यामध्ये फडक्यामध्ये आणि बांधून ठेवा गळ्यात चोवीस तास दुधाशी ठेवा सहा महिने सगळं महाराष्ट्रात छान दवाखाने कमी मरण कमी होऊन जाईल दुधाला बांधून ठेवा त्याला बस मग तो एवढासा झाला एक किलोचा पाऊण किलोचा सातव्या महिन्यात कुठला पण होतो त्याला दुधाशी लावून ठेवला तर तो तास दूध पिला आणि चांगला होऊन जाईल मग तुम्ही त्याला कपड्यात बांधा नाहीतर पिशवी करून ठेवा जसं जमेल तसं ठेवा पण बाळा दुधाशी ठेवा बाळाला हे झालं एक काम मग सहा महिन्यानंतर सगळ्या म्हणजे आईचं दूध कमी पडल्यावर सगळ्या प्राण्यांचे मुलं आईच्या घासातला घास खातात हरिण त्याला पाणी टाकून पेस करून नाही देत वाघ त्याला हरिण धरला तर पाणी टाकलं पेस केलं गिळता येत नाही आम्ही घाबरट लोकांनी मुलं उपाशी ठेवल्या आहेत आम्ही भात नाही देत आम्ही एक चमचा भात घेतो एक वाटी पाणी टाकतो आणि त्या मुलाची उपासमार होते एक चमचा घ्या त्यात मुलाचं अन्न ठेवा तो चमचा वाकडा करा ते सांडलं तर ते त्यात पाणी जास्त आहे फसवणूक आहे मग दूध सांडते की नाही शंभर ग्राम दुधामध्ये जेव्हा गाय देते तेव्हा नव्वद वाटे पाणी असते चार वाटे साय असते आणि सहा वाटे अन्न असते आमचा बेईमान देश आहे मला खूप वाईट वाटते पाणी टाकल्याशिवाय दूधच नाही विकत दूधवाला पाणी टाकतो मग आम्ही साय काढतो आजी म्हणते एवढं जाड आजी अजून पाणी टाकते या पांढऱ्या पाण्यामुळे उपासमार होऊन मग आजारामध्ये मुलं मरतात सो म्हशीचं हा हा म्हशीचा पोर थोडूच आहे माझा पोर पेट्रोलच्या गाडीत रॉकेट टाकतात पोरं खराब करतात माणसाच्या पोराला जनावरात दूध पाजतात पोरं खराब करतात हे महाराष्ट्र भारतातल्या खराब मुलांचं एक प्रमुख कारण आहे हे म्हणजे काय पातळ अन्न म्हणून जागतिक आरोग्य संघटनेची खूप छान कल्पना आहे बाळाचं अन्न चमचात घ्या तो वाकडा करा ते सांडलं नाही पाहिजे आमची कल्पना खूपच सोपी आहे ज्या दिवशी मुलाला आईचं दूध कमी पडेल तिला पोटावर बसवा पोटावर आपल्या मांडीवर बसवा आपला मऊ जो डाळभात आहे तो त्याच्या ओठांना लावा तो जिभल्या चाटून खाऊन घेतो तुम्ही डाळभात तुमच्या घरचा डाळभात मऊ डाळभात लावा खातात मग तुम्ही त्यात तूप टाका पहिले डाळभात खाल्ला मग आंबा द्या म्हणजे याचा काही क्रम नाही आहे वाघाचा वाळ क्रम करतो का सातव्या महिन्यामध्ये हरिण खाईल आठव्या महिन्यामध्ये में बोंबील खाईल आम्ही गाढव लोकांनी सगळं भानगड करून टाकले आहे अजिबात कोणाला विचारायला जाऊ नका बाहेर अजिबात बाजाराचे डबे आणू नका आमच्या दहा रुपये किलो वीस रुपये किलो तांदूळ गहू घेतात त्याला दळतात आणि चार हजार रुपये किलो विकत घेतात हे जे चार हजार रुपयेचे डबे घेतात ना हे अतिहुशार लोक आहे यांच्यापासून दूर राहा कृपया आहार विचारायला बाहेर जाऊ नका हे तुम्ही महाराष्ट्राला शिकवा की चाळीस रुपये किलो शेतकऱ्याला गव्हाला देत नाहीत मग चारशे रुपये किलो चारशे ग्रामचा डबा कसा घेतात फक्त एवढं करा मुलाला जन्मापासून आईच्या दुधालाच लावून ठेवा सहा महिने ज्या दिवशी आईला वाटेल दूध कमी पडते ती खरी बाकी सगळे दीड शाणे त्यांना काय कळत नाही त्या सासऱ्याला आणि त्या डॉक्टरला काय कळते त्यांनी कधी म्हणजे माझ्यासारख्या डॉक्टरने कधीच दूध पाजलेलं नाही मला काय कळतंय आमचं सगळं ऐकीव ज्ञान आहे अनुभवाचं ज्ञान आहे ज्या दिवशी तुमच्या तुला आई आई सगळ्यात बरोबर तिला वाटते ना माझा मुलगा बरा नाही तर ती बरोबर असते तिला जेव्हा वाटते माझं मुलाचं पोट भरत नाही ती त्याला मांडीवर बसवायचा आणि त्याला इथे उठाला शिरा लावा उपमा लावा इडली लावा रवा लावा वरण लावा भात लावा कच्चं पण पसते आमचं शरीर एक कोटी वर्षापासून तेच आहे एक कोटी वर्ष माणूस कच्चं खाऊन जगलेलं आहे हे शिजवायला दहाच हजार वर्ष झाले डायबिटीस हायपरटेन्शन बी पी हार्ट मधुमेह हे सगळे स्वयंपाकघराने केलेले आजार आहेत ज्याला पोट सुटलं त्यांनी स्वयंपाकघर टाकून द्यावं एक महिन्यामध्ये पोट गायब होते तुम्ही टणाटण शंभर वर्ष तरुण हा निरोप महाराष्ट्राला द्या ज्याचं पोट सुटला आहे त्यांनी आयुष्यभराचा स्वयंपाक करायचा अति खाऊन तुझा कोटा संपला आता जास्त पिला तर मरेल कोण <laughs> पितो ना तो सांगतो चार नको चार पिलेचा कोटा संपला सहा पिला तर मरेल तसं पोट सुटला म्हणजे तुमचा खाण्याचा स्वयं शिजवलेला खायचा कोटा संपला तुम्ही कच्चा खा कच्चं खाल्लं की चिर तरुण शंभर वर्ष आयुष्य हे बिलकुल तुम्ही सगळ्या महाराष्ट्राला आज शिकवा शिकवा आपण मुलं का बारीक होतात बारीक म्हणजे उपाशी बारीक म्हणजे उपाशी आणि पोट सुटलेला म्हणजे अति खाऊन आजारी अतिरेक झाला अति तेथे माती अति खाऊन पोट सुटून आम्ही मातीत मिळतो ही झाली अति तेथे माती देवानी काय केलं आहे की पोट असं केलं आहे की जगायला अर्ध पोट पुरते जगायला अर्ध पोट पुरते म्हणून अठरा वर्षापासून आपण अठरा वर्ष वाढतो अर्ध्याच्या वर जे खातो त्यांनी वाढ होते आणि मुलाला वाढायचं असते म्हणून अठरा वर्ष नीट आहे का अठरा वर्ष एकदाही तहान लागली नाही पाहिजे भूक लागली नाही पाहिजे आणि नाही लागलं ला पाहिजे मुलाच्या खिशात चणे शिकताना ठेवून द्या घोड्याला पिशवी बांधतात चण्याची किती पण खा पण धाव मुलं धावतच असतात त्यांना तुम्ही एक खाऊची गड्यात माळ घालून द्या वारकऱ्यांसारखी माळ घाला तुळशीची मुलाला पण त्यात तुम्ही काकडी बांधा बोंबील बांधा किंवा तुमच्याकडे जे खाऊ आहे ते बांधा मुलं खात राहतील त्यांना एक पर्स द्या खाऊची पर्स द्या त्यांना खिसे शिवा त्यात सहा खिश्यामध्ये सहा खाऊ ठेवा पुरीला जगन्नाथपुरीचा देव आहे चार धाम आहे ना जगन्नाथपुरी एक धाम आहे उत्तरेला ओरिसामध्ये तिथला देव आहे बाळकृष्ण त्याला रोज सहा नवीन जेवणं देतात आणि छप्पन नवीन खाऊ देतात सगळे माझ्यासोबत म्हणा की आमच्या घरचा बाळ आमचा बाळकृष्ण आम्ही त्याला रोज सहा नवीन जेवणं देऊ छप्पन नवीन खाऊ देऊ जावं आला की नवीन खाऊ करतात तुमचं बाळ माझा जावं आहे तुमची मुलगी पण आमचं जावं आहे तुम्ही रोज नवीन करा काय नवीन करा तुम्हाला जे तुमची हुशारी काय आई आजीची हुशारी काय त्या पोराला खावं वाटलं पाहिजे ती तुमची हुशारी मा मी त्यात अजून पण एक भर केले के की आपले जीभ आहे ना त्याला सहा चवी कळतात आता मी जे आहे तुम्ही बोला मी तुमच्या लक्षात राहील शास्त्राचा नियम असा आहे की ऐकलेलं विसरतो बोललेलं लक्षात राहते केलेलं अजून लक्षात राहते <coughs> सो तुम्ही बोला किंवा लिहा सहा चवी आहेत कारल्याची कडू ते आपण वापरतच नाही कारलं कडू आहे की नाही कारल्याची भाजी खाल्ली की पोटात गोळा भूक लागते भूक अजून खावं अजून खावं असं वाटते मी तुम्हाला अनुभव आणि शास्त्र दोन्ही सांगत आहे कडुदिंब कडू आहे कडुदिंब आरोग्यदायी आहे कडू तुमच्या घरी काही नाही ना कडुदिंबाच्या पानं आणा मिक्सरमध्ये काढून चटणी करून ठेवा थोडीशी टाकून बघा भाजी खूप छान होईल <coughs> जेवण खूप छान होईल पाहुणे डबल जेवतील मजा येईल सहा चवींनी छान मजा येते सो कडू कारला सांगितलं पण कारलं नाही तर कडू निंब स्वस्त आहे फ्री आहे दाराशी आहे चिंच चिंच आंबट आहे आंबा आंबट आहे बरोबर सहा चवी तुम्हीच बघा मीठ साखर आहे तिखट तिखट मीठ साखर तुम्हाला माहिती आहे आवळा तुरट आहे सो यावर्षी आजपासून एक वर्षापर्यंत जेवढा आवळा येईल त्याचं लोणचं घालून ठेवा जेवढे कारलं येईल त्याचं लोणचं घालून ठेवा आंब्याचं लोणचं करून ठेवा चिंचांचं लोणचं करून ठेवा असं घरी ठेवा गोड खजूर आहे साखर आहे गूळ आहे तर सहा चवी एकत्र करा एक चमचा कारला घ्या एक चमचा आंबा घ्या आंबट कडू कारला घ्या आवळं घ्या तिखट मीठ घ्या सहा चवी झाल्या काय आहे ना इथे सहा चौकीदार बसले आहेत आज सोडणार आहे तर बै कोणालाही चिरीमिरी दिली की सोडतो मी साखर टाकले की मुलगा खातो बरोबर ना तिखट असले की कोणा जावायला तिखट आवडते त्याला तिखट करा पण हे सहाही चौकीदाराला तुम्ही पटवू शकतात या सहा चवींचा एक लोणचा करून ठेवा तुम्हाला जे मुलाला खाऊ द्यायचा त्यात एक थोडंसं टाका तुम्हाला हळूहळू प्रमाण करेल की पाहुण्याला किती छान लागतं बाळ का कापला तुम्ही काही पण करा त्यात हे टाकलं की ते मुलं छान खातील आणि कारल्याची तुम्हाला सांगितलं पोटामध्ये आग पडते भूक लागते अजून खावा अजून खावं असं वाटतंय आणि सगळ्या महाराष्ट्रात छान होईल हे एक सहा चवींचं लोणचं करून ठेवा सगळ्या भारताला शिकवा आणि सगळे मुलं छान खातील मात्र पोट सुटलेल्या जावायला देऊ नका तो जास्त खाईल तर लवकर सुटेल लवकर खापेल <coughs> बरोबर तर मी तुम्हाला आहार गोष्टी शिकवत होतो मी तुम्हाला सांगितलं की लोह पाहिजे मी तुम्हाला सांगितलं की भाज्या पाहिजे बी ट्वेल्व पाहिजे भाजी चारशे ग्राम खाल्ली पाहिजे पण जेवण कसं घ्यायचं आता मी बोलल ते बोला माझ्यासोबत की अर्धपोटीच राहिलं पाहिजे आयुर्वेदाचा नियम आहे हा पाठ करा हितभूक म्हणजे हितकारक आहे ते का घरचं खा, घर खा बाहेरचं उघडबागडं खाऊ नका बाहेरचं खाऊ नका शंभर वर्षाचं आयुष्य दिलं आहे पोट सडून आम्ही पन्नाशीला मरतो सगळे बाहेरचं खाऊ नका हितभूक हितकर आहे ते खा मितभूक म्हणजे गरजेपेक्षा कमी खा जेवल्यानंतर भूक राहिलीच पाहिजे तर तो शहाणा नाही तर तो गाढव गाडव काय करतो गवत दिसलं की चरतो आम्ही काय करतो जेवण आलं आहे का जेवण आले पण वडा केला बरं मग दोन खातो आईस्क्रीम खाणार खाणार अरे तू पुढं भरलं तुला कशाला पाहिजे पण आम्ही असं खातो की उद्या मिळणार नाही आज शेवटचाच दिवस आहे आणि एवढं खातो की रात्री खरं होऊन जाते सो so, जगाचा नियम आज असा आहे पहिला नियम राहा लिहून घ्या नंबर वन अर्धपोटीरा अठरा वर्षानंतर ना अठरा वर्ष नाही आणि पोट सुटे मुलं पण नंबर वन अर्धपोटीरा नंबर दोन अर्धदाट हिरवं पाहिजे त्याला तुम्ही भाजी म्हणा त्याला तुम्ही फळ म्हणा त्याला कोशिंबीर म्हणा चटणी म्हणा आमचे पूर्वज एवढे हुशार होते की ताटात भाजी असायची चटणी असायची कोशिंबीर असायची त्यामुळे छान व्हायचं सो अर्धदाट so, हिरवं पाहिजे उरलं अर्ध त्याचे दोन तुकडे करा म्हणजे पाव वाटा डाळ आणि पाव वाटा भात आणि एक वाटी दूध किंवा दही तर दुधापेक्षा दही चांगलं सो आदर्श जेवण आजपासून महाराष्ट्रामध्ये हेच झालं पाहिजे चार माणसांना चार चार भाकऱ्या लागणार असतील तर पाच केली म्हणजे तू खून केला माणूस मरणार घरचा तुझ्या मोठे माणसं अर्ध पोटी राहील जेवण कमी पडेल एवढं जी करेल ती चांगली सून ती चांगली आई ती चांगली आजी जो पोटभर जेवण करतो तो मनुष्यवधाचा गुन्हा मला त्याच्यावर करायचा आहे आम्ही सगळे खुनी आहेत सो अर्ध भूक जेवा अर्ध ताट हिरवा करा पाव ताट डाळ किंवा नॉनव्हेज शाखा मांसाहार काय आणि पाव वाटी तांदूळ एक वाटी दूध पण दुधापेक्षा दही चांगलं सो दही बघा आमच्या पूर्व घर जुन्या जेवणात हेच होतं ना दही असायचं दही भात खायचे डाळ असायची ना अर्ज भाजी कोशिंबीर चटणी फळ म्हणजे झालंच की अर्थ तर हे करा हे भारताला शिकवा यांनी छान होईल जेवल्यावरती पान खा काय झालं ते पांढरे इंग्रज आले त्यांच्याकडे पान होत नाही मग तुमचं सगळं चूक पण तसं नाही खरं ज्ञान आमच्याकडेच होतं हे सगळं आमच्याकडनं खूप शिकलेलं आहे आणि तेच आता आम्हाला सांगतात त्यांनी सांगितलेलं पांढऱ्या कातडीने की आम्हाला हुशार वाटते पानामध्ये तुम्हाला फोलिक ॲसिड मिळते ज्याने तुमचे बोट चांगले होतील त्यात चुना लावतात त्याने हाडं चांगले होतात त्यात काथ आहे त्यांनी कोलेस्ट्रॉल कमी होतं म्हणजे रक्त शुद्ध होतं त्या जे शोप वगैरे टाकतात सुपारी शोप त्यांनी त्यांनी दात तोंडामध्ये जे अन्न राहते ना त्यांनी दात किडतात शंभर टक्के भारताचे दात किडलेले आहेत तुम्ही पानखा दात किड कमी होईल याचं कारण असं आहे की जे आपण जे चावतो त्यांनी जी, जी लाळ आहे ते तोंड साफ होऊन जाते नंबर वन नंबर दोन तोंडामध्ये बारीक जंतू असतातच ते साखरेचा ॲसिड करतात आणि त्या ॲसिडमुळे दाताला खड्डे पडतात तुम्ही ता एखादा ॲसिड टाका टाईलवर खड्डा पडेल तसे दात दात झिजतात ॲसिडमुळे सो so, कॅल्शियम अल्कालाईन असते चुना अल्कालाईन असतो ॲसिड नसतो तो ॲसिडि नष्ट केल्यामुळे दात किडत नाहीत आणि तो त्या जंतूंना पण मारतो आणि शंभर टक्के त्यांचे दात जे किडलेले आहेत ते जर त्यांनी बेस्टमध्ये मीठ घेतलं तर मी तुम्हाला सांगितलं मीठ सगळ्या गोष्टी मारून टाकते मिठाने जो दात घासतो ना त्या तोंडाचा वास येत नाही खूप ठिकाणी जायला लागतं सार्वजनिक बसायला लागतं मोठ्या मोठ्या माणसाजवळ तुम्ही उभे राहू शकत नाही बसूच शकत नाही एवढा तुमच्या तोंडाला वास येतो हा वास पानाने जातो हा वास पेस्टमध्ये मीठ टाकलं तर जातो रोज मिठाने दोन वेळा दात घासा जेव दात जेव्हा घासं मीठ घ्या तुमचे दात किड याच्या पुढे नाही किणणार दाताचे जुने खड्डे मीठ नाही दुरुस्त करत पण पुढचे दात किणणार नाहीत ठीक आहे आणि पान जरूर जेवताना जेवल्यावर खा <coughs> पानाने तृप्ती येते अर्धपूट खाल्लं जे भूकभूक लागते ना पान खाल्लं की ते तृप्ती होऊन जाते त्यानंतर खावं वाटत नाही सो पान खाणं एकदम छान आहे दोन वेळा जरूर पान खा आणि या महाराष्ट्राला शिकवा आणि तुम्हाला काय पण अडचण आली तर तुम्ही माझ्या तुम्हाला फोन नंबर हे सांगितले ते तुम्ही तुम्हाला विचारू शकतात अजून जेव्हा आम्ही खेळतो नाचतो बघा लोक दारू पिले की नशा करतात चहा का पितात मज्जा वाटते दारू का पितात मज्जा वाटते नशा येते दारूपेक्षा जास्त नशा अफू गांजाची येते मॉर्फिन त्याची बंदीच आहे अफू बनवायला पेरायची पण बंदी आहे पण आम्ही जेव्हा म नाचतो मज्जा करतो आनंद होतो ना तेव्हा मेंदूमध्ये आपल्या मेंदूमध्ये अफू बनते मॉर्फिन बाहेरच्याला मॉर्फिन म्हणतात आपल्याला एन्डॉर्फिन म्हणतात मेंदूमध्ये जे आनंदाचं तत्व आहे ना ते एन्डॉर्फिन आहे आणि हे केव्हा बनते हे तुम्ही नाचलं की बनते तुम्ही खेळलं की बनते पण आम्ही असे अभागी लोक आम्ही खेळणं नाचणं सोडून दिलं सो सगळ्या कुटुंबांनी सन रात्री घरी आल्यावर आंघोळ करावी आणि सगळ्यांनी मनसोक्त नाचायला पाहिजे टी व्ही लावून तर आमचा महाराष्ट्र छान होऊन जाईल तुम्ही सकाळी उठा स्नान करा टी व्ही लावून नाचा काय पण लावा लाज वाटते तर बाथरूममध्ये नाचा मज्जा येईल तुम्हाला आणि दिवस एकदम छान जाईल उत्साहाने भरभरून जाईल तुम्हाला दिवसभर आळस येणार नाही तुम्ही खूप छान व्हाल नाच ही माझ्या घरी खूप आनंदाची घटना झाली माझा मुलीने मला सांगितलं लग्न होतं किंवा मुलांनी तुम्हाला सांगितलं तुम्ही नापासच होणार होते पण तुम्ही पास झाले तुम्ही जगात पहिले आले तुम्हाला बाळ झालं दशरथासारखं चौदा वर्ष बाळ नव्हता बाळ केवढा आनंद होईल खूप आनंद होईल काय करायला आनंद झाला की नाचणार सो रोज नाचा रोज आनंद करा बघा आयुष्य मागून मिळत नाही उद्या मी आहे का माहीत नाही सो सकाळी उठलं की पहिले आनंद करा की मी आज जीवन द्या आज मज्जा करेल आणि पहिले पाच मिनिट नाचा आणि दिवसभर छान करा आपल्या भरतनाट्यममध्ये सगळा योग आहे सो भरतनाट्यम शिकलं तर योग येऊन जाईल पण योग करा योग योग्य जगा योग्य जगायच्या योग्य पद्धतीला योग म्हणतात त्या फक्त एकशे शहाण्णव ओळी आहेत ते एका कागदामध्ये येतात पण तो जे पाळेल तो एकशे सोळा वर्ष छान राहील आपले पंतप्रधान एवढे व्यस्त आहेत पण ते रोज एक तास योग साधना करतात मग आपण कसा वेळ नाही काढत एक दिवस योग केलं आपलं जेवढं आयुष्य आहे ना वय तेवढा आपल्याला उशीर झाला शिकायला कुठे शिकणार कुठे पण शिका टी व्ही शिकवतो रेडिओ शिकवतो पुस्तक शिकवतात कुठंच नाही मिळालं तर हेमंत जोशी फेसबुकवरल्या माझ्या ह्याच्यात सोप्यामध्ये दिलेलं आहे कसं करायचं पण योग शिका रोज यो योगासनं करा योगासनांवर तीनच ओळी आहेत एकशे पैकी एकशे पंच्याण्णव शहाण्णवपैकी फक्त तीन ओळी आसनांवर आहे आसनं म्हणजे हे जगायसाठी शरीर आवश्यक आहे ते शंभर वर्ष टिकलं पाहिजे याला कसं टिकवावं यासाठी आसना आवश्यक आहेत सो ती करा पण ती तीनच ओळी आहेत बाकीच्या ओळी मनावर ताबा कसा मिळवावा याच्यावर आहे सुखी कसं जगावं मनावर ताबा कसा मिळवावा यासाठी योग आहे तो तुम्ही जरूर शिका आणि मग तुम्ही छानच होणार योगामध्ये त्याने खूप छान सांगितलं आहे सुखी कसं जगावं त्याच्या कसं कसं आपण दुःखी होतो आता मी शेजाऱ्याला मारला तो पण मला मारतो मग मा मी दुःख होतं भांडण होतं की नाही मग दुःख होतं मग ते म्हणतात की तुम्ही होऊन कोणाला मारू नका मग त्याला त्याने अहिंसा नाव दिलं मी चोरी केली मी पकडल्या गेलो फाय मग ज्याची चोरी तर दुःख होतं की नाही तो दुस कशाला पाहिजे आपल्याला दुसऱ्याचं तर चोरी करू नका सगळ्या भानगडे खोटं बोलून होतात पण आम्ही अस्खलित खोटं बोलतो सवयीने खोटं बोल। आम्हाला खरं बोलायची सवयच नाही का रे उशिराला ट्रेन चुकले हा ट्रेनने आलेलाच नसतो पण तो सांगतो ट्रेन चुकले म्हणजे आम्ही सवयीने अजातेपणी दुर्दैवाने आयुष्यभर खोटं बोलतो सो असं जर तुम्ही योग पाळला ना नीट तर तुम्ही सुखी व्हाल मग आता मी तुम्हाला जेवढं सांगितलं एवढं जर तुम्ही केलं तर तुम्हाला छान होईल मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही चांगलं जेवा पण अजून एक गोष्ट आहे गरमीमुळे आम्ही लहान झालो हा नवीन संशोधन आहे वर्ध्याला डॉक्टर देशमुख आहेत सेवाग्राम मेडिकल कॉलेजला त्यांनी अभ्यास केला चारशे मुलांची वाढ त्यांनी वर्षभर वर पाहिली मग त्यांना असं दिसलं की उन्हाळ्यात मुलं वाढतच नाहीत सगळ्या घरची मुलं चारशे मुलं उन्हाळ्यात वाढलेली नाहीत तेव्हा मला प्रकाश पडला की उन्हाळ्यामध्ये वाढ होत नाही जसं आपण उत्तर ध्रुवाकडे जातो वर जातो तो उंच्या वाढत जातात पंजाबी आपल्यापेक्षा उंच आहेत पण उत्तर ध्रुवाच्या जवळच्या ना त्यांना स्कॅन्डेनेविया म्हणतात नॉर्वे स्वीडन फिन फिड्ला, फिनलंड <coughs> येथे उंची माणसं साडेसहा फूट उंच आहेत बाया सव्वा सहा फूट उंच आहेत आम्ही गर्मीनी लहान होतो गर्मी हो म्हणजे काय तर शरीराला बघा कॉम्प्युटरसाठी एसी लावता की नाही मग स्वतःसाठी का लावत नाहीत ए सी लावला तर कॉम्प्युटरचं आयुष्य दहा वर्षात तुम्ही ए सी लावला तुमचं आयुष्य शंभर वर्ष आपल्या शरीराला सर्वोत्तम तापमान हे पंचवीस सव्वीस अंशाचं आहे सत्तावीसला नंग्या माणसाला गरमी होते आपल्या मोबाईलमध्ये तापमान येतं तुम्ही विचारा मोबाईलला त्यात तुम्ही तसंच दिसते किंवा तुम्ही त्यात ॲप ॲप टाका पंचवीस सव्वीस छान तापमान सव्वीसला गरमी सव्वी सत्तावीसला गरमी होते अठ्ठावीसला घाम येतो घामलामी त्रास झाला तीस म्हणजे कडक उन्हाळा मुंबई परिसरात बारा महिने तीसच्यावर तापमान असते आज पण आहे भारतभर नऊ दहा महिने गरम तीसच्यावर तापमान असते त्यामुळे नंग्याला सुद्धा उन्हाळा इकडे सो सिंगापूरच्या पंतप्रधानांनी काय केलं त्यांनी सगळीकडे ए सी लावले आणि आज सिंगापूर नंबर वन आहे नीती आयोगाने सांगितलं आहे भारतामध्ये एकोणीसशे बत्तीसपर्यंत आम्ही घरोघरी सगळ्याकडे ए सी लागेल आपली कार्यक्षमता वाढेल पण ते झालं सरकारी आम्ही असरकारी काम करू आम्ही इफेक्टिव्ह काम करू आम्ही आमचं काम करू आम्ही आमच्या घरी ए सी लावू आम्ही अजून दहा वर्ष काही कपडे घेणार नाही दुसरं काय घेऊ नका घरी ए सी लावा तुमची कार्यक्षमता वाढेल तुमच्या मुलांची वाढेल तो पंचवीस सव्वीस वेळा ए सी लावा कूलर लावा पण गार राहा आम्ही काय केलं गरमीच वाढवली तुम्ही आठवून बघा की तुम्ही तेच काम करतात उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात तर उन्हाळ्यामध्ये आम्ही थकून जातो आणि हिवाळ्यात थकत नाही मग आपण हुशार आहे की नाही मग बारा महिने हिवाळा तयार करा हिवाळा करू नका आपण गरमी गरमी नको गरमी मग त्यासाठी काय करा तर सत्तावीस अंशाला नंग्याला गरमी होते एक कपडा घातला की दहा पट गरमी वाढते दोन थर घातले म्हणजे बनियान आणि शर्ट की शंभर पट वाढते त्याच्यावर कोट म्हणजे पट वाढले बघा गरमीचा त्रास कसा होतो शास्त्र आहे त्याचा त्याला पिफोर एस आर म्हणतात म्हणजे उन्हामध्ये गरमी होते की नाही सूर्यप्रकाशामध्ये डायरेक्ट सनलाईट तर म्हणून आम्ही घरं बांधली सावली केले बरं केलं <coughs> मग हवा आम्ही पंखे काय लावले हवा वाहती असेल तो घाम तो घाम वाढतो आपल्याला गारवा येतो मग हवा वाहिली पाहिजे माझ्या दोन्ही आम्ही काय केलं आम्ही कपड्याचे थरच घातले एक थराने दहा पैसे गरमी वाढते दोन थरांनी मी बनियांनी शर्ट घातला की शंभर पैशात गरमी वाढली कोट घातला की हजार पैसे वाढले टायने हवा पण बंद केली टाय बेल्ट आणि घट्ट जीन्स हवा बंद केली त्यामुळे गरमी वाढून कार्यक्षमता रोजची कमी आम्ही रोज मेल्यासारखे जगतो कपडे घालून पण आम्ही असे उंदीर आहे की समाध नावाची मांजर काय म्हणेल म्हणून कपडे घालतो सगळ्यांना कपड्याच्या आत आजार आहे गरमी होते खाज येते सगळे आजार कपड्याच्या चांबडीचे आजार कपड्याच्या आतच आहेत माझं चाललं पाहिजे भारताला आदर्श वेश माणसांसाठी गुडघ्यापर्यंत चड्डी आणि टी शर्ट हाच आहे कारण ते हवेशीर राहतील बायांनी त्यांच्यासाठी सभ्य पोशाख असा घालावा की अर्ध सांग झाकल्या जाईल गुडघ्याखाली काय झाकायला आहे हाताच्या खाली काय आहे पण आम्ही शास्त्राने विचार नाही केलेला असं नाही की आम्हाला खराब जगायचा आहे आम्हाला कोणी सांगितलेलं नाही आहे सो मी तुम्हाला सांगत आहे डॉक्टर म्हणून सांगत आहे अभ्यास करून सांगत आहे स्वतःचं आयुष्य बदला माणसांनी आम्ही डोक्यांनी काम करतो तुम्हाला पॅन्ट कशाला लागते जीन्स ऑफिसमध्ये जायला <coughs> मी जर मी कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये हाफ पॅन्ट घालून गेलो मला पोलिसांनी अडवलं म्हणे असं नाही जाता येणार मी त्याला म्हटलं मग डॉक्टरची पाठी होती माझी मला कमिशनरला भेटायचं होतं मी त्याला म्हटलं अरे पन्नास वर्ष पोलीस अर्धी चड्डी घालायचे जे तुम्ही पॅन्टमध्ये आत्ता आले आहेत पँट हा हाफ पँट हाच बरोबर आहे हे दाखवायसाठी मी असं घालून आलो डॉक्टरची पार्टी आहे माझी मला बोलवलेलं आहे म्हणजे तुमच्या कामाने मी आलेलो आहे मग सोडलं त्याने मला दक्षिणेतले सगळ्या मंत्री वगैरे लुंगी घालून जातात तुम्ही जा बरं मुंबईला लुंगीत ऑफ घालून पैजामा घालून जातात आम्ही सगळे घाबरट लोक आहे आम्ही आमचा वेश घातला पाहिजे हवेशीर कपडे घातले पाहिजे मला म्हणजे बघा जीवनसत्व कशाला म्हणतात जीवनसत्व ती वस्तू आहे जी रोज नाही मिळाली तर आपण मरतो त्याला नावं दिले अ हो ब क ड ड जीवनसत्व उन्हाने मोफत मिळते ऊन अंगावर पडलं पाहिजे तासभर उन्हात खेळलं पाहिजे सकाळचं उन्हाची ताकद पाच पैशाची दुपारच्या उन्हाची ताकद दहा हजार रुपयाची सो दहा हजार रुपयाचा ऊन घ्या तुम्हाला जेव्हा त्रास होईल तेव्हा तुम्ही उन्हात जाऊ नका पण उन्हाचा त्रास होणार नाही अशा उन्हामध्ये दिवसभर राहा उन्हाने आपलं आयुष्य आहे ऊन चांबडीखाली ड जीवनसत्व बनवते याच्यावर शरीरातला तीनशे क्रिया होतात त्याची पातळी शंभर पाहिजे माझी पाच आली माझी सगळ्या डॉक्टरांची आम्ही केली पाच आली आम्ही एक हजार मुलांची केली त्यात आठशे पन्नास मुलांची म्हणजे दहापैकी नऊ मुलांची पातळी ही वीसच्या कमी आहे जेव्हा की शंभर पाहिजे याचं कारण काय की आम्ही अंगभर कपडे घालतो आणि सावलीत राहतो आम्ही तुळस आहे तुळस घरात ठेवा सात दिवसात मरेल तुळसला साडी घालून घरात ठेवा सात दिवसात मरेल आम्ही सगळे साडी घातलेले तुळस तूरस आहे तुळसासारखं आम्ही उन्हातच काम केलं पाहिजे डज येऊन सुद्धा कमी पडलं की बी पी लवकर होते डायबिटीस लवकर होतं हार्ट लवकर होते, होते प्रतिकारशक्ती कमी होते सगळे आजार वाढतात मरण लवकर येते यासाठी ये हे आवश्यक आहे की आम्ही अर्ध अर्धच अंग झाकायला पाहिजे अर्ध्यापेक्षा जास्त नाही आणि उन्हा उन्हात कामं केले पाहिजेत हे सगळ्यांना शिकवा नंबर दोन याने गरमी पण नाही होत पुरुषांचं अजून काय आज अडचण आहे की पुरुषांच्या ज्या गोळ्या असतात <coughs> त्याच्यामध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचं स्त्राव बनतो हॉर्मोन बनतो लहान मुला जेव्हा मुलगा जेव्हा मोठा होतो तेव्हा त्या ते गोळ्या मोठ्या होतात त्या स्त्रावाने तो पुरुष होतो तो बलदंड होता जे मांस हाडत त्यानी बनतात त्याला दाढी येते आणि तो पुरुष बनतो पण हे जर कमी झालं ना टेस्टोस्टेरॉननी तुम्हाला हृदयविकार होऊ देत नाही बी पी वाढू देत नाही तुमचं पोट येऊ देत नाही तुम्हाला रग असते रग आम्ही जेव्हा कपडे घालतो तर तेव्हा आमच्या दोन्ही गोळ्या गरम होतात त्यांचं काम खराब होते टेस्टोस्टरनच्या पातळ्या कमी होतात आणि मग मधुमेह होतो संशोधनच आहे की मधुमेह आपल्या भारताला जो आपल्याकडे टाईप टू म्हणतात त्याला हा जो मधुमेह होतो याच्यामध्ये टेस्टोस्युरनची पातळी कमी होतं हे एक कारण आहे सो माझं कळकळीचं निवेदन आहे की बसतं तरुण जगा शंभर वर्ष जगा आम्ही हे जाड जीन्स घालून म्हातारा पण लवकर आणतो आणि लवकर मरतो आम्ही आत्महत्या आहे एवढे कपडे घालून महावीर भगवान सगळ्यात चांगले होते ते दिगंबर राहा म्हणजे उघडे राहा घरी उघडे राहा घरी कशाला कपडे लागतात माणसाने घरी फक्त हाफपॅन्ट घालावे पोट दिसलं की लाजे काय तर लाज लाज वाटायला मग कमी खावं आणि बाहेर श्वेतांबर म्हणजे पांढरे कपडे घाला पांढरे कपडे गरम नाही होत जैन लोक म्हणतात दिगंबर आणि श्वेतांबर पंथ आहे त्यांच्यामध्ये म्हणजे दिगंबर म्हणजे कपडे न घालणारे आणि श्वेतांबर म्हणजे पांढरे कपडे घालणारे So, खाला, खाला, जा, आपने आपने सो बघा श्वेतांबा पांढरे कपडे घाला ढिले घाला होजेरीचा कपडा घाला जाळीचा बनियांचा कपडा असतो ना त्याला छिद्र असतात त्यातून हवा छान जाते गरमीच नाही होत बनियान कॉलरवाल्या बनियानला टी शर्ट म्हणतात पण तो घट्ट घालू नका चिटकला नाही पाहिजे ढिला ढाला पाहिजे आपण कपड्यासाठी आहे असं आपण जगतो कपडे आपल्यासाठी आपण कपड्यासाठी नाही सो पॅन्ट घाला टी शर्ट घाला ढिले कपडे घाला गरम वाटले की आंघोळ करा गरमीनी कार्यक्षमता कमी आयुष्य कमी सो जेव्हा तुम्हाला गरम वाटेल तेव्हा तुम्ही आंघोळ करा दोन तांब्या पाणी पुरतं दो नुसतं घरी जाऊन दोन तांब्या पाणी घेतलं की छान वाटतं पुन्हा कार्यक्षमता पहिल्यासारखी होते रोज पाच वेळा आंघोळ आमचे पूर्वज करायचे आम्ही पण करू आणि छान राहू आज मी तुम्हाला शून्य पैशामध्ये मस्त कसं जगावं हे सगळं सांगितलं तुम्ही पुन्हा पुन्हा आठवा पाठ करा सगळ्यांना सांगा सांगताना तुमची पुन्हा आवृत्ती होईल मग तुम्हाला कळेल आणि हा महाराष्ट्र आपण छान करू याने तुमचा बी पी हार्ट डायबिटीस कुपोषण आणि त्याने येणारे सगळे आजार कमी होतील पाण्याचं महत्त्व सांगतो आपण पाणी कम पितो गरमीमुळे आपला गरम देश आहे ना घाम येतो घामातलं पाणी कमी झालं की रक्तवान्या लहान होतात आणि लघवी कमी होते लघवी कमी झाली की लघवीचे आजार होतात पाणी कमी झाले की रक्तवान्या लहान होतात त्या लहानच राहतात आणि मग बी होते सो तहान लागणार नाही एवढं ना जो पाणी पील त्याला लघुवीचे आजार होणार नाहीत आणि बी पीचा त्रास कमी होईल जसं मिठाचं सांगितलं की मीठ तीन ग्रामपेक्षा कमी खा आणि तहान लागणार नाही एवढं पाणी प्या त्यामुळे आपला एक बाटली नेहमी सोबत पाहिजे पाण्याची अर्धा लिटर एक पाण्याची बाटली मी तहानच नाही लागली पाहिजे तहान लागली की पाणी प्या तर तुम्हाला शंभर वर्ष आयुष्य मिळेल एका दिवशी सगळं नाही सांगतायत पण यातल्या प्रत्येक वाक्याने हा महाराष्ट्र छान होईल असं मी आज पेरत आहे आता पेरणीचे दिवस आहेत तर आपण चांगले विचार पेरूया आणि गौतम बुद्ध म्हणे तुम्ही दिवावा तर तुम्ही मला जे काय चांगलं मिळालं हे तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला भारताला जगाला शिकवा आणि शंभर वर्ष छान जागा जय हिंद जय महाराष्ट्र